हरे कृष्णा सर्वजणींच आपल्या रेग्युलर गीता अमृत मध्ये स्वागत प्रार्थनेने आपण सुरुवात करूया ओम अज्ञानतिमिराधस्य ज्ञानांजनाशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनीति नामिने नमस्ते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु प्रभुनित्यानन्द श्री अद्वैत अद्वैतगदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे बोल आजचा सगळ्यांनाच माहित असेल आपला खूप स्पेशल आणि पवित्र असा दिवस आहे आज नित्यानंद त्रयोदशी आहे तर मैत्रिणींनो इतकाच पवित्र आणि कृपामय दिवस आहे तर सगळ्यांना अं नित्यानंद त्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण अं अठरावा श्लोक आणि त्याचबरोबर नित्यानंद तशी म्हणजे नित्यानंद प्रभूंची कृपा काय आहे आपल्या सगळ्यांच माहित आहे जे वैष्णव आहेत त्यांना ते समजू शकतात की नित्यानंद कृपा म्हणजे काय तर हेच नित्यानंद प्रभू म्हणजे साक्षात पतितांचा अवतार म्हणू शकतो पतितांना हे करण्यासाठी पतितांचा उद्धार करण्यासाठी झालेला अवतार आपण काही ह्या श्लोकांशी कनेक्टेड काही नित्यानंद प्रभूंच्या लीलाही आपण एक दोन आजच्या क्लासमध्ये घेणार आहोत तर आज आपण अठरावा श्लोक आहे आज आपला खूप सुंदर श्लोक आहे आणि असा एकदम काय म्हणू शकतो त्याला कालच्या श्लोकामध्ये जसं श्री तुलसी माताजींनी सांगितलं की कृष्ण मी तुमचे कसे नितर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे हे hey भगवान कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे याच्यावरच विश्लेषण ऐकलं असेल तुम्ही आणि आजचा श्लोक की आजच्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना काय म्हणत आहे अठरावा श्लोक योगं मनोयोगम च जनार्दन भूया कथय तृप्तिरही शृण्वतो नास्ती मे अमृतम भाषांतर हे जनार्दन कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्यांचे विस्ताराने वर्णन करून सांगा तुमच्याविषयी श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते तर इतका सुंदर श्लोक आहे आणि हा श्लोक आजचा नित्यानंद त्रयोदशीचा स्पेशल दिवस या दिवशी बरोबर तो कनेक्ट होत आहे याच्याशी तर आपण नित्यानंद प्रभूंची कृपा काय आहे याच्यावर एक दोन मिनिट बघूया की आता ही जी गीता अमृत मालिका आपली रेग्युलरली सुरू होत आहे तर जेव्हा श्रीमद भगवत गीतेची वाणी इतरांपर्यंत पोहोच करणे म्हणजे काय आहे की हा एक प्रचार आहे प्रचाराचा एक म्हणजे म्हणतात यज्ञ आहे प्रचाराचा यज्ञ आहे हा आणि ही जी तुम्ही रोज रेग्युलरली तुम्ही सगळ्या जणी एवढ्या उत्साहाने जॉईन करत असतात की त्याच्यामध्ये सगळ्या रेग्युलरली ह्या आमच्या सगळ्या मैत्रिणी गीता अमृत मालिकेच्या ज्या स्पीकर माता ज्या आहेत कोण कुठून कोण कसं कुठल्याही परिस्थितीला अडचणींना तोंड देत जरी काही आलं तरी लेक्चरची तयारी करणे तेवढ्या उत्साहाने लेक्चर देणे प्रयत्न करत असतात खर तर हा एक प्रचाराचा यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये कोणी कोणाचे कान देत आहे कोण कोणाची जीवा देत आहे कोण कोणाचा वेळ देत आहे प्रत्येक जण काही ना काही करत आहे तर ही जी कृपा आहे प्रचार नित्यानंद प्रभूंची मूर्तीमंत म्हणजे जी म्हणतात ना जी कृपा आहे ती जेव्हा आपल्याला नित्यानंद प्रभूंची कृपा मिळते तेव्हाच आपल्याला भगवंतांच्या चरणांप्रती आसक्ती आणि प्रचारासाठी शक्ती मिळते तर हे नित्यानंद प्रभूंच आपण म्हणू शकतो की आजच्या ह्या पवित्र दिवशी आपण नित्यानंद प्रभूंना सर्वजणी प्रार्थना करूया की कोणी ना कोणी असं नाही की कोणी लेक्चर द्यावं कोणी काय प्रत्येकाला जे काही शक्य असेल आज ह्या भगवत गीतेची वाणी एखादा श्लोक एखाद्याला ही माहिती देणे गीतामृत मालिकेची असेल किंवा रोज होणारे हे लेक्चर अटेंड करणे हा म्हणजे ही किती मोठी अगणित अगणित नित्यानंद प्रभूंची मिळत आहे आणि त्याची कृपा असल्याशिवाय त्यामध्ये भले कुठल्याही वेगवेगळ्या रूपाने मी आता म्हटल्याप्रमाणे आपल्याला सेवा करण्याची संधी मिळू शकत नाही तर ही नित्यानंद प्रभूंनाही आज आपण प्रार्थना करूया की जे काही आपल्याला मिळत आहे ते आपण इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला एक माध्यम बनवा आणि आम्हाला ह्या माध्यमातून सेवा करण्याची संधी द्या ही नित्यानंद प्रभूंना आपण प्रार्थना करू शकतो आणि नित्यानंद प्रभूंना प्रचारासाठी एक शक्ती द्या आमच्यासाठी आणि एक प्रामाणिक चेतना द्या त्या प्रचाराच्या शक्ती बरोबर अशी प्रार्थना आज नित्यानंद प्रभूंना करून आज आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया आणि पुढे जाऊन ह्या श्लोकाशी कनेक्टेड काही लिहिला पण आपण त्याच्यामध्ये बघूया तर आता या श्लोकामध्ये भगवंत काय सॉरी अर्जुन काय म्हणत आहेत हे जनार्दन जनार्दन म्हणजे काय सर्व जीवांचे पालन करता आता याच्यामध्ये ना चार गोष्टी भगवंत सांगत आहेत सॉरी अर्जुन सांगत आहेत एक म्हणजे श्रवण की श्रवण आधी म्हणतात की योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा तर त्या दिवशी दीपाली माताजींनी पण खूप छान आपल्याला भगवंतांचे जे षड ऐश्वर्य आहेत ना आणि त्या ऐश्वर्याशी वेगवेगळे कनेक्टेड काही काही स्टोरीज पण खूप सुंदर सांगितल्या होत्या तर ते आपण बघितलं असेल की ऐश्वर म्हणजे काय की भगवंतांची दया भगवंतांची करुणा हे पण भगवंतांचं एक ऐश्वर आहे आणि ह्याच्यात भगवंत अर्जुन म्हणत आहेत की मी कधीच श्रवण करून मी तृप्त होत नाही पहिली गोष्ट म्हणजे काय श्रवण करणे दुसरी गोष्ट म्हणजे काय की भक्त हे कधीच तृप्त होत नाहीत भगवंतांचं गुणगान करून ऐकून आणि अधिक श्रवण करणे म्हणजे काय इथे अर्जुन काय म्हणत मी अधिक श्रवण करतोय तितकं अधिक मला तुमच्या अमृतमय संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा, इच्छा होते म्हणजे अधिक जितका अधिक श्रवण करणार तितकी अधिक इच्छा जागृत होणार तर आता आपण बघतो की ह्या भौतिक जगामधलं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की भौतिक जगामध्ये जेव्हा आपल्याला काही इच्छा निर्माण होते किंवा आपल्याला काही अपेक्षा निर्माण होते आणि जशा त्या अपेक्षा ज्या आहेत आपल्या वाढत वाढत जशा इच्छा पूर्ण होत जातात तशा तशा काय होतात आपल्या अपेक्षा पण काय होतात वाढत वाढत जातात आणि जशा अपेक्षा वाढत जातात असं काही आहे का अपेक्षा हो, वाढल्या आपल्या इच्छाही पूर्ण होत राहतात काही काही आणि जशा जशा अपेक्षा पूर्ण होत राहतात तसं असं होतं का हो आपलं की आपल्याला समाधान निर्माण झालं की चला हा आता ही माझी एक काय म्हणतो की आता ही इथपर्यंत आलोय मी आणि आता ठीक आहे मला आता कुठलीच इच्छा नाहीये मी आता पूर्ण समाधानी झालोय असं कधी होतं का जशा आपल्या आकांक्षा वाढत जातात आणि त्या पूर्ण होत जातात तशा तशा काय होतात आपले अजून आकांक्षा वाढत जातात आणि या सगळ्या विषयांमध्ये आपण काय करतो ते प्राप्त करण्यासाठी अति कष्ट करत राहतो म्हणजे आयुष्यामध्ये असं म्हणतात की आपण नेहमी आपली एक मर्यादा आखून घेतली पाहिजे की हा आहे या मर्यादेपर्यंत मला आता सगळं आहे कुठेतरी आपण आयुष्यामध्ये आपल्याला काय हवं आहे आणि आपण जर त्याची मर्यादा आखून घेतली नाही तर नक्कीच आपलं जीवन आपल्याला काय मिळतंय याचा कधीच विचार करणार नाही आपल्या जीवनामध्ये परंतु आपल्याला जे मिळत नाहीये त्याच्या मागे मात्र आपण धावन धाव करत कधीतरी मृत्यूला प्राप्त होऊ म्हणून या भौतिक जगाचा हा गुणधर्म आहे वैशिष्ट्य आहे ह्या भौतिक जगाचं की इथे तुम्ही किती कितीही कितीही त्याची इच्छा केली आणि ते प्राप्त होत गेलं तरी काय होणार आहे जे जे समाधान प्राप्त होणार नाही आणि याच्यातून जोपर्यंत समाधान कधी प्राप्त होतं की जेव्हा आपल्याला कुठेतरी हा की ठीक आहे आता माझ्या गरजा थांबलेल्या आहेत किंवा मला जे पाहिजे ते मिळालेलं आहे असं आपण म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान प्राप्त होतं परंतु हे समाधान कधीच प्राप्त होत नाही आणि त्याच्या मागे आपण काय करतो इतके अति कष्ट इतके कष्ट करत राहतो इतके मागे पळत राहतो की आपण ते विसरून जातो की आपल्याला काय पाहिजे आहे नेमकं जीवनामध्ये म्हणून नेहमी आपल्या स्वतःशी सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे मनन पण केलं पाहिजे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये नेमकं काय हवं आहे की जसं एखादी म्हणतात ना एखादी खाज सुटते अंगाला त्याला संस्कृत मध्ये कंड म्हणतो आपण कंड की जसं जर तो कंड सुटला की अशी आपण किती खाजवतो एखाद्या ठिकाणी खाज सुटली जितकं खाजवतो खाजवताना आपल्याला त्या थोडस छान वाटतं थंड वाटतं आपल्याला वाटत की हा मला समाधान वाटत आहे आता थोडंसं खाजव असं होतं का परत ती खाज सुटते आपण जितकं खाजवत राहतो म्हणजे एक प्रकारे त्याचा खाज पण सुटत असते आणि असं वाटत असतं की आपल्याला खाजवल्या बरं वाटतंय ही पण भावना असते आणि बरं वाटतंय पण त्याच्याबरोबर काय होतं खाजवण्याची इच्छा पण होत असते अगदी तसंच ह्या भौतिक जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आपण प्राप्त करतो अगदी तो कंड सुटतो अगदी त्याप्रमाणेच आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ह्या खाजेप्रमाणे आपल्याला ह्या या वस्तू ह्या गोष्टींचा आकर्षण निर्माण होत राहतं आणि ते प्राप्त होत राहतं असं आपल्याला वाटतं की त्याच्यामध्ये आनंद मिळतोय परंतु त्याच्यातून कधीच आनंद प्राप्त होत नाही जर आपण त्यांचं सिकंदराचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की जग्चेता सिकंदर की तो एक एक त्याची महत्वाकांक्षा किती मोठी होती कि मला पूर्ण जग पादक्रांत करायचे आणि तो कशा पद्धतीने एक 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 गोष्टी प्राप्त करत एक एक करत आला जिंकत आला आणि जेव्हा तो इथे आला तेव्हा त्यांनी ते मृत्यू शेवटी त्याचा अचानक मृत्यू झाल्यावर हो, त्यांनी काय सांगितलं होतं म्हणजे व्हायच्या अगोदर की जेव्हा मी ह्या जगातून निघून जाईल त्यावेळेस माझे हात असे असे करा जे आपण कसे म्हणू शकतो त्याला उलटे पण नाही म्हणू शकत ह पण असं समजून घ्या तुम्ही तर ते असे करून ठेव की मी जातानाही रिकामाच आलेलो आहे आणि इतकं मी ह्या मागे धावलोय पण शेवटी मला हे सगळं सोडून इथं जा इथं सगळं सोडून जावं लागलेलं आहे म्हणजे याच्यातून आपण काय बघू शकतो की ह्या भौतिक जगामध्ये कधीच आपलं समाधान होत नाही किंवा कधीच आपल्याला तृप्ती मिळत नाही तर हा ह्या भौतिक जगाचा गुणधर्म आहे आणि इथे अर्जुन काय म्हणत आहेत की श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही तर मग आपल्याला प्रश्न पडेल तृप्त होत नाही आणि मग समाधानाची भावना कशी काय निर्माण होऊ शकते हा तर भेद आहे भौतिक जगातला आध्यात्मिक गोष्टींमधला की आध्यात्मिक जगतामध्ये किंवा आध्यात्मिक गोष्टी ज्या काही आपण प्राप्त करतो जसं भगवंतांचं गुणगान असेल भगवंतांविषयी श्रवण करतो त्यांनी काय म्हणतात की कधीच तृप्त होत नाही तृप्त तर होत नाही आणि इच्छा तर अजून वाढत जाते की मला हे पाहिजे परंतु तृप्त होत नाही त्याच्या मागे समाधानाची आणि आनंदाची भावना असते की एखाद्या गोष्टीचा आनंद आणि समाधान मिळत असत आणि त्या आनंद आणि समाधानाने ती गोष्ट अधिकाधिक प्राप्त करण्याची इच्छा होते म्हणजे बघा हा दोन गोष्टी किती विरोधाभास आहेत भौतिक जगामधला हा एक विषय आणि आध्यात्मिक जगतामधला हा एक विषय तृप्ती होत नाही परंतु काय होत आहे कि समाधान कुठेतरी त्याचं समाधान आणि आनंद मिळत आहे आणि अजून अजून अधिकाधिक ती गोष्ट प्राप्त करावीशी वाटते म्हणजे अधिकाधिक भगवंतांचं काय करावं वाटतं गुणगान करावं असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना श्रवणाचं एकदम उत्कृष्ट उदाहरण जर सगळ्यांना माहिती आहे की परीक्षित महाराज की परीक्षित महाराजांनी श्रवणाने काय केलं श्रवणाने भगवत धामाची भगवंतांच्या चरण कमलांची प्राप्ती केली फक्त श्रवणाने आणि प्रल्हाद महाराजांचं आपण मध्ये उदाहरण बघतो की त्यांनी काय केलं आईच्या गर्भात असताना ते सगळं पिकअप केलं म्हणजे आईच्या गर्भात असताना त्यांनी ते भगवंतांविषयीच ज्ञान प्राप्त केलं आणि नंतर या जगात आल्यानंतर त्यांनी भगवंतांची कशा पद्धतीने प्राप्ती केली कुठल्याही संकटामध्ये ते येतकिंचित त्यांची भगवंतांवरची श्रद्धा हल्ली नाही तर हे श्रवणाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहेत आणि स्वतः भगवंत भगवंत पण आपण बघतो की भगवंतांना सुद्धा प्रश्न पडलेला की अरे काय माझ्या लीला माझं नाम याच्यामध्ये माझ्या भक्तांना काय आनंद प्राप्त होतोय की जो मला दिसत मला प्राप्त करू शकत नाही मी आणि असा काय त्यांना माझ्या नामामध्ये आनंद होतोय तर हा प्रश्न भगवंतांनाही पडला आणि म्हणून भगवंत हे चैतन्य नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांच्या बरोबर चैतन्य महाप्रभू या रूपामध्ये अवतारामध्ये भगवंत काय झाले ह्या भगवंत या जगामध्ये अवतीर्ण झाले आणि दुसरे एक उदाहरण आपण बघू शकतो की श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी यांचं जे विग्रह जे ह्या जगामध्ये अवतीर्ण झालेले आहेत ते कुठल्या वहजातून आलेले आहेत ते सुद्धा आपण बघू शकतो की जेव्हा द्वारकेमध्ये ह्या सगळ्या लीला चाललेल्या होत्या द्वारकेमध्ये सगळ्या रोहिणी माता या सगळ्या द्वारकेच्या राण्यांना ह्या लीलांचं वर्णन करून सांगत होती आणि जेव्हा सुभद्रा महाराणी तिथे राखणदार ठेवलेल्या होत्या पहारेकरी म्हणून आणि जेव्हा जगन्नाथ बलदेव येतात आणि सुभद्रा महाराणींची ती अवस्था बघून त्यांचीही ती अवस्था होते म्हणजे तिथे काय चाललेलं असतं त्यांच्याच लीलांचं काय चाललेलं असतं गुणगान चाललेलं असतं आणि त्यांच्याच लीला ऐकून ते कसे भाव विभर होऊन जातात आणि त्यांना ते रूप प्राप्त होतं जे नारद मुनींच्या कृपेने आपल्याला त्या विग्रहांचं म्हणजे हे विग्रह या जगामध्ये अवतीर्ण झाले तर हे आपण बघू शकतो की ही भगवंतांची लीला कशी आहे की भगवंतांना सुद्धा प्रश्न पडतो की माझ्या लीला किंवा माझ्या कथांमध्ये काय माझ्या भक्तांना आनंद प्राप्त होतो तर ही श्रवण आहे की या श्रवणाने स्वतः भगवंत सुद्धा प्रश्न भगवंतांना सुद्धा प्रश्न पडतोय तर त्या भक्तांचं काय वर्णन करावं तर इथे अर्जुनही तेच म्हणत आहेत की मी कधीच तृप्त होत नाहीये आणि मला हे अधिकाधिक अधिकाधिक रसास्वादन करण्याची काय होत आहे इच्छा होत आहे जसं तृप्त होत नाही की आता आपण श्रीमद भागवतम सगळ्यांना माहिती आहे की कसं अवतीर्ण झालं परीक्षित महाराजांना शुभदेव गोस्वामींनी सांगितलं आणि त्याच ठिकाणी सुत गोस्वामी होते आणि त्याच ठिकाणी सुत गोस्वामी होते सुत गोस्वामींनी ती कथा तिथे श्रीमद भागवतमची कथा ऐकली म्हणजे त्या सगळ्या साधू ऋषींमध्ये सुत गोस्वामी बसलेले होते आणि ते सुत गोस्वामींनी नंतर तीच कथा शौनकादी ऋषींना ऐकवली म्हणजे ही श्रवणाची प्रक्रिया बघा की कधी आपण एखाद्याने ऐकलं तर ते दुसऱ्यांना सांगण्यामध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आनंद घेतो ऐकणारा त्याच्यापेक्षा पटीने कितीतरी पटीने आनंद घेतो म्हणजे ही भगवंतांच्या नामामध्ये भगवंतांच्या कथेमध्ये असणारी काय आहे ही शक्ती आहे आणि दुसरं म्हणजे नारद मुनी की हे नारद मुनी जे आहेत की नारद मुनी आपण सगळ्यांना माहिती आहे की नारद मुनी सगळ्या ब्रह्मांडांमध्ये फिरत असतात आणि कशाचा जप करत असतात ते नारायण 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 असं कधी आठवतं का की आता नारद मुनींना आपण पुरातन हजारो काळांपासून फक्त नारायणाचं जप केलाय ना आता कधीतरी नारदमुनी कंटाळलेत की नाही आता बस आता नारायण नको आता विष्णूचं नाव घेतो कुठल्या देवतांचं नाव घेतो असं कधी ऐकलंय का आपण कधी झालंय का म्हणजे भगवंतांच्या किती शक्ती आहे जसं भौतिक जगामध्ये आपण एखादं नेहमी आपण प्रवचनामध्ये ऐकत असतो की भौतिक जगामध्ये आपण एखादं नाव जर घेतलं तर आपण किती वेळा ते नाव घेऊ भौतिक नाव एखादं कुठलंही नाव असू दे किती वेळा त्याच्यातून आपल्याला आनंद प्राप्त करेल करू शकतो आपण त्याच्यामध्ये तसे वैष्णव किती वर्षानुवर्ष हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करतात म्हणजे असं नाही की त्याच्यामध्ये खूप टेस्ट आलेली आहे आपल्याला परंतु ते करतायत पण तीच गोष्ट जर रटाळासारखी वाटली किंवा आपल्याला कंटाळवाणी वाटली किती उत्साह येऊ दे आपण ती करू शकत नाही पण कुठेतरी त्याच्यामध्ये भले आपल्याला त्याच्यामध्ये उत्साह नाहीये भगवंतांच्या नामाप्रतीचं आकर्षण नाहीये परंतु काहीतरी एक अनामिक शक्ती आहे कि ती आपल्याला खेचते आणि रोज त्या माळेवर जप करण्यासाठी काय करते प्रेरणा देते तर हे आपण बघू शकतो की कशा पद्धतीने योग्य श्रवण जे करतात त्या श्रवणातून काय होत असतं ती रुची डेव्हलप होत राहते आणि जशी ती रुची त्यांच्यामध्ये देव त्या भक्तांमध्ये डेव्हलप होते तसं अधिकाधिक त्यांना काय होती इच्छा होते की ऐकण्याची इच्छा होते श्रवण करण्याची इच्छा होते तर मैत्रिणींनो दोन प्रकारे आपण बघतो की दोन एक एक आपने आपने एक श्रवण एक दिलेलं आहे आणि आपण अध्ययन आपण एक अध्ययन एक शब्द नेहमी म्हणतो की अध्ययन आणि त्याला दुसरा एक शब्द काय आहे वाचन वाचन आणि अध्ययन एका दृष्टीने इक्वल वाटतं ऐकणे आणि श्रवण करणे याच्यामध्ये फरक आहे की मी बऱ्याच वेळा माझ्या लेक्चर मध्ये याच्याविषयी सांगितलं तर वाचन म्हणजे काय आणि अध्ययन म्हणजे काय वाचन म्हणजे काय की फक्त आपण शब्द वाचतोय आणि शब्द वाक्य वाचतोय परंतु काय होतंय एका कानाने ऐकतो एक आणि एका कानाने काय होतं ते बाहेर पडतात त्याला म्हणतात वाचन आणि अध्ययन म्हणजे काय कि ते अध्ययन ते वाक्य जेव्हा आपल्या मनातून आपल्या बुद्धीत बुद्धीतून आपल्या हृदयामध्ये ते उतरतात बुद्धीतून मनामध्ये मनातून हृदयामध्ये उतरतात आणि हृदयातून ते आपल्या आचरणात येतात त्याला खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो ते श्रवण आहे नाहीतर आपण काय आयुष्यभर जरी असं अशा पद्धतीने जर वाचन करत राहिलो परंतु ते जर आपल्या आचरणात नसेल आचरणात कधी येऊ शकतं की जेव्हा योग्य पद्धतीने आपण श्रवण करतो म्हणून वाचन करणे आणि श्रवण करणे यामध्ये फरक आहे नाहीतर काय होणार आपण हा किती कित्येक वर्ष भागवत वाचू चैतन्य चरितामृत वाचू भगवद्गीता वाचू परंतु ते शब्द वाचू परंतु ते शब्दातला जो गुही अर्थ आहे तो भक्तिमय अर्थ तो आपल्या हृदयाला कधीच स्पर्श करणार नाही आपलं फक्त एक समाधान असेल की अरे मी रोज भागवतम वाचते किंवा मी रोज शास्त्रांचं वाचन करतो परंतु ते वाचन खऱ्या अर्थाने कधी सार्थकी होईल की जेव्हा ते वाचन श्रवणाच्या रूपामध्ये रूपांतरित होईल आणि श्रवणाच्या ह्याच्यातून ते आपल्या योग्य आचरणामध्ये दिसेल आणि योग्य आचरणामध्ये आलं तर तेव्हा आपण म्हणू शकतो की हे योग्य श्रवण झालं आणि जेव्हा आपण म्हणतो की जे बघतो प्रामाणिक जे वैष्णव असतात भगवंतांना समर्पित जीवन जगणारे त्यांचं आचरणही तसं असतं म्हणजे त्यांचं आचरण तसं आहे म्हणजे त्यांचा श्रवणाचा स्तरही तसा आहे आणि अशा भक्तांच्या मुखातून जेव्हा आपण ऐकतो तेव्हा काय होतं तेव्हा कुठे आपलं हृदय परिवर्तन होतं म्हणून आपण नेहमी श्रवण करायचं आहे या भावनेने आपण ऐक आपण रेग्युलरली कितीही लेक्चर ऐकू देत परंतु आपण फक्त ऐकायचे म्हणून ऐकलो ऐकत राहिलो तर आपल्या हृदयावर कधीच त्याचा परिणाम होणार नाही मी परमपूज्य राधानाथ महाराजांचं एक लेक्चर ऐकत होते त्याच्यामध्ये ते सांगत होते म्हणजे मला आता एक जस्ट आठवलं हो ते की गुरुपूजा सॉरी गुरुपूजा मंगल आरती रोज मंदिरामध्ये असते महाराज सांगतात की मंगल आरतीला आपण जेव्हा जातो आणि तेव्हा आपण साक्षात विग्रह आपल्या समोर असतात आणि जेव्हा आपण त्या विग्रहांना इथे साक्षात भगवंत आहेत आपली ती तशी हे भाव नाही आपल्यामध्ये परंतु आपण तशी चेतना आपली वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कुठे त्या ते मंगल आरतीला लागेल ला नाहीतर आपण फक्त नुसतं जातोय आणि त्यांना मूर्ती म्हणून बघतोय तर त्याचा आपल्या हृदयावर काही परिणाम होणार नाही फळ नक्कीच काहीतरी मिळेल परंतु जे भगवंतांची जी कृपा असते ती खरंच ती कृपा आपल्याला तेवढी प्राप्त होणार नाही म्हणून आपण ऐकण्याच्या स्तरावरून तरी कमीत कमी श्रवणाच्या स्तरावर आले पाहिजे आणि श्रवणाच्या स्तरावर आले म्हणजे आपण खऱ्या अर्थाने आचरण करतो एखाद्या आचेरन वैष्णवाचं आचरण कसं आचरणावरून त्याच्या श्रवणाचा स्तर आपल्याला समजू शकतो की याचा श्रवणाचा स्तर काय असू शकतो आणि कुठल्या भक्ता वैष्णवांकडून आपण अशा प्रामाणिक वैष्णवांकडून जेव्हा असं श्रवण करू तेव्हा नक्कीच आपल्या हृदयामध्ये भगवंत तेवढी ती शक्तीही देतील आणि ते आचरण करण्याची आपल्याला बुद्धीही देतील तर आता हे जे श्रवण आहे भगवंतांचं तर हे कुठल्या भौतिक गोष्टींवर अवलंबून असतं का हो म्हणजे जसं आता मला वृत्रासुराचं एक उदाहरण आठवत आहे की सगळ्यांना माहिती आहे की वृत्रासूर कुठल्या ह्याच्यामध्ये होता युद्धाच्या रणभूमीवर होता तो आणि अशा ठिकाणीही त्याची चेतना भगवंतांप्रतीची तेवढी शुद्ध होती त्याचं भलं शरीर आसुराचं होतं परंतु चेतना ही पूर्ण भगवत भावनामय होती आणि इथे अर्जुनाचीही तीच चेतना आपण बघू शकतो अर्जुनाचीही तीच चेतना आहे अर्जुन पण कुठे आहे रणांगणावर आहे अर्जुनालाही युद्ध करायचं आहे परंतु अर्जुनाची चेतना काय आहे आता अर्जुनाची चेतना ही पूर्ण कृष्ण भावनामय झालेली आहे जो अर्जुन शारीरिक स्तरावरून आता पूर्णपणे कृष्ण भावनामय झालेला आहे आणि इथे तोच अर्जुन आता म्हणत आहे की मला तुमच्याविषयी श्रवण करून मला तृप्त होत नाहीये मी आणि मला अधिकाधिक श्रवण करावं असं वाटतंय म्हणजे अर्जुन आणि वृत्रासूर हे दो, दोन्ही उदाहरण आपण जर बघितले तर ते रणांगणावर आहेत परंतु त्यांची चेतना ही पूर्ण कृष्ण भावनामय आहे मग याच्यातून आपण काय बघू शकतो की कुठलीही परिस्थिती किंवा आपली जी चेतना आहे आपली भक्तिमय जी चेतना आहे ती कुठल्याही भौतिक परिस्थितीवर अवलंबून नसते आपली इच्छा काय आहे यावरच आपली चेतना अवलंबून असते असं म्हणतात की ह्या भौतिक जगामध्ये आपल्याकडून सगळं काही हरण करून घेतलं जातं काळ हा सगळ्या गोष्टींचा हरण करतो फक्त एकमेव जी गोष्ट आहे ती काळ आपल्याकडून घेऊ शकत नाही ती म्हणजे आपली इच्छाशक्ती आपली इच्छाशक्ती भगवंतांवर प्रेम करायचं असेल तर ती इच्छाशक्ती कोणीच काढूशी काढून घेऊ शकत नाही फक्त आपली इच्छा असणे आपणच आपली इच्छाशक्ती काढून घेऊ शकतो किंवा तिला स्वीकारू शकतो म्हणून भौतिक परिस्थितीवर कुठलीही गोष्ट भक्तीमय अवलंबून नसते आपल्याला वाटतं की अरे ह्या गोष्टींची मर्यादा त्या गोष्टींची मर्यादा येते परंतु आपली प्रामाणिक चेतना असेल तर भौतिक गोष्टींचं कुठलंही बंधन आपल्यावर ते अडथळा ठरू शकत नाही हे एक लेक्चर मधलं परमपूज्य जयपताका महाराज सगळ्यांना माहिती आहे की जयपताका महाराज किती वर्षानुवर्ष एका जागेवर आहेत व्हीलचेअरवर आणि त्या जयपताका महाराजांविषयी एकदा परमपूज्य राधानाथ महाराज हेच सांगत होते की ते म्हणाले की बहु म्हणजे एखाद्या वैष्णवाला कुठलंही आध्यात्मिक कार्य करण्यासाठी कुठलीच बाधा येऊ शकत नाही त्याची इच्छाशक्ती असेल तर जयपताका महाराज अजूनही ती सेवा करत आहेत भगवंतांची भले आपला तो स्तर नाहीये परंतु कमीत कमी आपल्यामध्ये ती प्रामाणिकता तर नक्कीच वाढू शकते की नाही की मला माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये मला पुढे जायचे मला प्रगती करायची आणि भगवंत आहेत माझी पूर्ण श्रद्धा माझी प्रामाणिक चेतना आहे चेतना आपण जशी जशी आपण उर्दिंगत करतो तशी तशी श्रद्धा वाढते आणि आपल्याला हे कळू शकतं की भगवंत हे भगवंतांची सेवा करण्यासाठी कुठल्याच गोष्टीची मर्यादा येऊ शकत नाही आडवी कुठलीही भौतिक गोष्ट येऊ शकत नाही फक्त आपली काय आहे आपली इच्छाशक्तीच आपली तेवढी आपली इच्छाशक्तीच आपण म्हणजे ती काढून घेतली कुणी काढून घेऊ शकत नाही फक्त आपणच तिला हे करू शकतो आपली इच्छाशक्ती वृद्धिंगत करू शकतो किंवा तिला नाकारू शकतो म्हणून याच्यातून आपण बघू शकतो की कुठल्याही परिस्थितीशी आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये हातबल नाही झाले पाहिजे भगवंत सर्व काही करते कर त्यांना जर सेवा द्यायची असेल आणि त्यांची जर इच्छाशक्ती असेल म्हणजे आपली इच्छाशक्ती असेल तर कोण अडवू शकतो आपली इच्छाशक्ती भगवंतांप्रतीची शरणागती आणि भगवंतांची कृपा याच्यावर कुठलंही शारीरिक बंधन येऊ शकत नाही आजार पण येऊ शकत नाही कुठल्याही ना कुठल्या रूपाने सेवा ही होत असते आणि भगवंत ती सेवा आपल्याकडून करून घेतात आणि ती सेवा ही तेवढ्या प्रेमाने स्वीकारतात हो फक्त हे कधी होऊ शकत म्हटल्याप्रमाणे अशाच वैष्णवांच्या मुखातून जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा काय होतं ते, ते आपल्या मनातून बुद्धीतून मनात मनातून हृदयामध्ये उतरेल म्हणजे जे वैष्णव खरोखर तस प्रामाणिकपणे जीवन जगतायत किंवा त्यांच्या आचरणामध्ये आहे सगळ्यात महत्वाचं आचरणामध्ये आहे असं जर आपण फक्त वाचन आप करून जर आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकत असतो तर आज प्रत्येक जण वैष्णव बनला असतं शेवटी ज्ञान आणि विज्ञान यामध्ये फरक आहे आपण ज्ञान घेतोय परंतु विज्ञानामध्ये रूपांतरित करण्यासाठी आपल्याला कोण लागणार आहेत वैष्णव लागणार आहेत म्हणून अशा भक्तांच्या मुखातून जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्या श्रवणामध्ये आपल्याला रुची निर्माण होते आणि जेव्हा त्या श्रवणातून रुची निर्माण होते तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं आचरण एक वैष्णव एटिकेट्स जे म्हणतो आपण ते वैष्णव एटिकेट्स आपल्या आचरणातून दिसतात मला uh, वाटतं रूप गोस्वामी माफ uh, करा एखाद्या वेळेस ते रूप गोस्वामी असू शकतं किंवा सनातन गोस्वामी असू शकतं कि ते म्हणतात की वैष्णव आचरण म्हणजे एक वैष्णवांचा अलंकार आहे वैष्णव शिष्टाचार म्हणजे आपण आपल्या आचरणातून कसं आपण हे करतो आचरण कसं करतोय हा एक वैष्णवाचा अलंकार आहे आणि त्याच्यावरून त्याच्या साधनेचा स्तर हा समजू शकतो म्हणून अशा भक्तांच्या मुखातून आपण ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्या आचरणामध्ये येईल प्रभूजी एकदा सांगत होते त्यांच्या लेक्चर कि की आ, आपले परमपूज्य राधानाथ महाराज जे आहेत इथे ते इतके कथा करायचे अजूनही कथा करतात ह्या वयामध्ये आणि चैतन्य चा चरितामृतू वर ते इतक्या कथा केलेल्या आहेत आणि खूप वरिष्ठ भक्त आहेत राधा गोपीनाथचे आणि ते प्रत्येक वेळेस असं चैतन्य चरितामृत मधला रेफरन्स देणार कुठे काय लिहिले त्यांना ते, ते बरोबर स्मरण होणार आणि प्रभूजींनी त्यांना एक दिवस विचारलं की तुम्ही किती वेळा चैतन्य चरितामृत वाचलेला आहे त्यावेळेस ते म्हणाले की प्रभूजी मी अजून एकदाही चैतन्य चरितामृत वाचलेलं नाही तेव्हा ते सांगितले की सांगत होते की आम्ही परमपूज्य राधानाथ महाराजांच्या मुखातून इतकं श्रवण केलेलं आहे इतकं श्रवण केलेलं आहे कि ते आम्ही कोळून पिलेलो आहोत म्हणजे सांगायचा उद्देश काय की अशा वैष्णवांच्या मुखातून जेव्हा ऐकतो तेव्हा आपआप हृदय परिवर्तन होत असत त्याच्यासाठी ते श्रवण करणे आणि प्रामाणिक वैष्णवांकडून श्रवण करणे हे खूप खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे सुरुवात कुठून होते ऐकण्यापासून होते परंतु आपण ऐकण्याच्या स्तरावर न राहता श्रवणाच्या स्तरावर गेलं पाहिजे आणि श्रवणाचं स्तर कधी आपला हे होऊ शकतो जेव्हा आपला आचरण योग्य पद्धतीने होतं तेव्हा खरं आपण समजू शकतो की हा योग्य श्रवणाचा स्तर आहे ना चैतन्य चरित अमृतमध्ये ही खूप छान स्टोरी आहे त्याच्यातून आपण बघू शकतो एक पॉइंट मिन केतन अं रा, रामदास हे जे होते तर हे नित्यानंद प्रभूंचे भक्त होते शिष्य होते नित्यानंद प्रभूंचे आणि ते एकदा गुरणार मिश्र म्हणून आहेत तर ते त्यांच्या घरी जातात आणि त्यावेळेस ते विग्रहांची से सेवा करत असतात आणि तिथे ते ज्यावेळेस जातात त्यावेळेस ते त्यांचा काय करतात एक प्रकारे अनादर करतात अनादर म्हणजे असं म्हणतात ना की कुणी वरिष्ठ वैष्णव आले तर आपण विग्रहांची सेवा करत असू दे किंवा व्यासासनावर बसलेले असू दे तर आपण त्वरित उठून काय केलं पाहिजे आपण त्यांना दंडवत प्रणाम केला पाहिजे पण कमीत कमी, कमी त्यांचा आदर तरी केला पाहिजे शारीरिक के ह्याच्यातून म्हणा कसंही जरी आपल्याला खूपच अवघड होत असेल पण तरी आदर तर आपण नक्कीच केला पाहिजे आणि ते काय करतात दुर्लक्ष करतात त्यांच्याकडे आणि हे मीन केतन रामदास यांना जाणवत आणि मीन केतन रामदास यांना जाणवत बघ नित्यानंद प्रभू म्हणजे ते चैतन्य महाप्रभूंना मानत असतात गुणार मिश्र परंतु नित्यानंद प्रभूंना ते एवढे हे करत नाहीत आणि मग तो अनादर झालेला बघून गुणार नव मिश्र म्हणजे नित्यानंद प्रभूंचे भक्त आणि ते अवधूतच होते म्हणजे ह्या जगातला कुठलाच नियम त्यांना लागू होत नव्हता त्यांना इतका क्रोध येतो आणि त्या क्रोधामध्ये ती एक बासुरी तिथे मोडून टाकून निघून जातात त्वरित आणि तिथं निघून जातात पण ह्या गुणार नव मिश्रांना कसं असतं की चैतन्य महाप्रभूंचा ते आदर करतात परंतु नित्यानंद प्रभूंचा करत नाही तिथे कृष्णराज कविराज गोस्वामी असतात मला वाटतं ते त्यांचे बंधू असतात आणि मग ते त्यांना कृष्णराज कविराज गोस्वामींना हे अवडत नाही आणि कृष्णराज कविराज गोस्वामी त्यांना ऐकवतात कि ते म्हणतात की चैतन्य तुम्ही आदर करताय परंतु नित्यानंद प्रभूंचा तुम्ही 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 अनादर करताय ही खूप खूप मोठी म्हणजे मोठं पाप करत आहात याच्यापेक्षा तुम्ही नास्तिक जर बनून त्या दोघांनाही नाकारलं तरी तुम्हाला इतकं पातक लागणार नाही इतकं पातक या गोष्टीमुळे लागतं लागेल तुम्हाला आणि ज्या त्या रात्री कृष्णराज कविराज गोस्वामी काय करतात पूर्ण म्हणजे झोपे झोपून जातात त्या रात्री त्या रात्री नित्यानंद प्रभूंना ते इतकं आवडतं म्हणजे नित्यानंद प्रभू एका भक्ताच्या भूमिकेत आहेत असं नाही की ते भगवंतांचा अवतार म्हणून आलेले आहेत आणि त्यांना ते इतकं आवडतं आणि इतकं आवडल्यानंतर ते त्यांच्यावर इतकी कृपा प्रदान करतात त्यांचे स्वतःचे चरण कमल कृष्णराज कविराज गोस्वामींच्या मस्तकावर ठेवतात आणि त्यांना आदेश देतात की तू आत्ताची आत्ता मध्ये निघून जा तुला योग्य ती गोष्ट तिथे काय होईल प्राप्त होईल असं ते त्यांना सांगतात आणि ज्या क्षणाला मिन केतन रामदास कृष्णराज कविराज गोस्वामी त्वरित घर सोडतात आणि त्वरित घर सोडल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या कृष्णराज कविराज गोस्वामी यांच्यावर नित्यानंद प्रभूंची कृपा झाली आणि नित्यानंद प्रभूंच्या कृपेने ते चैतन्य चरितांमृत लिहू शकले आणि आज तेच चैतन्य चरितामृतचा आपण किती रसास्वादन करत आहोत त्यांच्या कृपेने आज आपल्याला हे चैतन्य चरितामृत भेटलेलं आहे म्हणजे नित्यानंद प्रभूंची कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याच गोष्टींच भक्तिमय भक्तिमय अशा पवित्र ह्या भक्तिमय मार्गामध्ये आपल्याला स्थान नाही रघुनाथ दास गोस्वामींची पण कथा सगळ्यांना माहीत आहे रघुनाथ दास गोस्वामींनी किती वेळा प्रयत्न केला चैतन्य महाप्रभूंना भेटण्याचा पण जेव्हा त्यांच्यावर अं कुठलं ते अं प्लीज कुणी ह्याच्यामध्ये मेसेजमध्ये टाकू शकता तो उत्सव झाला पाणीहाटी हा पाणीहाटीचा त्या ठिकाणी नित्यानंद प्रभू कधी खुश होतात की जेव्हा ते बघतात की यांनी एवढी मोठी फिस्ट केली आणि सगळ्या भक्तांना ती दिलेली आहे आणि सगळे वैष्णव काय झाले आनंदी झाले आणि जेव्हा वैष्णव आनंदी होतात तेव्हा नित्यानंद प्रभू आनंदित होतात आणि ती कृपा ते रघुनाथ दास गोस्वामींना देतात म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की कृष्णराज कविराज गोस्वामींनी तो अपराध सहन केला नाही की ही सात तारखेला श्रीमद भागवतमची भागवतम परमपूज्य राधानाथ महाराजांनी राधा गोपीनाथला दिलेला आहे त्याच्यामध्ये पण म्हणजे ह्याच्याशीच इक्वल ती स्टोरी आहे म्हणून मी सांगते कि देवानंद पंडित न? जे कसे होते कि ते एक खूप असे प्रसिद्ध होते प्रसिद्ध भागवतम कथा करण्यासाठी आणि ते देवानंद पंडित बघतो आपण कि जेव्हा ते कसे होते आतून पूर्ण कोरडे होते म्हणजे भक्तिमय नव्हते ते पूर्ण असे शुष्क तत्वज्ञानी होते आणि त्या देवानंद पंडितांना म्हणजे पूर्ण ते भारतामध्ये प्रसिद्ध होते श्रीमद भागवतम कथा म्हणजे असं वर्णन आहे त्यांचं चैतन्य चरितामृत मध्ये सुद्धा कि जेव्हा कथा करायचे जे? तेव्हा समोरच्या श्रोत्यांच्या डोळ्यातून आश्रू व्हायचे असे इतके भावनेने ती कथा करायचे आणि त्या देवानंद पंडितांच्या कथेमध्ये दे श्रीवास पंडित अतिशय भगवंतांचे शुद्ध भक्त म्हणजे ते श्रीवास पंडित कथा चालली म्हणून तिथे जातात आणि तिथे गेल्यानंतर ती कथा ते ऐकत असतात आणि त्यांच्यामध्ये ते अष्टविकार प्रकट होतात आणि त्यांचे शिष्य देवानंद पंडितांचे शिष्य त्यांना म्हणतात की काय का हा भावनिक आहे हा काय असे लक्षण हे करतोय प्रकट करतोय म्हणून ते त्यांना भक्त न बघता एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून त्यांचा अपमान करतात आणि त्यांना त्या कथेतून बाहेर हाकलून देतात देवानंद श्रीवास पंडितांना काही वाटत नाही त्याचं पण जेव्हा चैतन्य महाप्रभूंना हे लक्षात येतं तर चैतन्य महाप्रभू इतके क्रोधित होतात तेव्हा इतके क्रोधित होतात की ते देवानंद पंडितांना जोपर्यंत श्रीवास पंडितांची क्षमा मागत नाहीत तोपर्यंत ते त्यांना भक्ती प्रदान करत नाहीत म्हणजे याच्यातून आता आपण बघू शकतो की देवानंद पंडितांनी काय इथं काय हो डायरेक्टली अपराध केलाय का ते शांत बसलेले होते असं काही नाही की त्यांच्या शिष्यांनी त्यांना हे केलेलं मग देवानंद पंडितांचा आपण बघतो की देवानंद पंडित काहीच बोलले नाहीत मग देवानंद पंडितांचा दोष काय होता तर देवानंद पंडितांचा दोष होता की एका वैष्णवाचा अपमान तिथे केला जातोय तुमच्या समोर आणि असं नाही की तुम्ही कुठल्या म्हणजे तुम्हाला तुम्हा का काही समजत नाही तुम्ही भ्रमित अवस्थेमध्ये आहात तुम्ही सचेतन अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये होता आणि त्या असून तुमच्या समोर एका प्रामाणिक वैष्णवाचा अपमान झालाय आणि तुम्ही मात्र तो बघताय डोळ्यांनी आणि काहीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाही आणि तिथे मग मग भगवंतांना तो क्रोध येतो म्हणजे हे दोन उदाहरणं जर आपण बघितले की जिथं कृष्णराज कविराज गोस्वामी स्वतः त्यांच्या भावांना पण किती म्हणजे त्या किती क्रोधित झाले की, की नास्तिक तू नास्तिक झालेला बरा दोघांनाही तू महाप्रभूंना नाकार आणि नित्यानंद प्रभूंनाही नाकार त्यांनी तुला एवढं पातक लागणार नाही परंतु चैतन्य महाप्रभूंना स्वीकारतोय नित्यानंद प्रभूंना नाकारतोय हे किती मोठं पाप आहे आणि ते त्यांनी स्वतःच्या भावाला रागवले इथं हे यांचे शिष्य होते परंतु त्यांनी त्यांना काहीच केलं नाही म्हणजे याच्यातून ना आपण काय शिकू बघू शकतो की आपल्या समोर कधी कधी आपण कसं आपण खूप कम्फर्ट झोन मध्ये राहतो आपल्याला वाटतं की ठीक आहे आपल्याकडून काय अपराध नको व्हायला आपण काय आपल्याला असं वाटत असतं की आपण वाणीतून आपल्या शारीरिक देहबोलीतून फिजिक जे काय आपण करतो तेच अपराध असं आपण समजत असतो परंतु नाही जेव्हा अशा प्रामाणिक वैष्णवांविषयी कोणी चुकीचं बोलतंय अपमान करतंय त्यांचा आणि तरीही आपण गप्प बसतो तर तो सगळ्यात मोठा अपराध आहे या दोन गती कथेमधून आपण बघू शकतो आणि हे कशासाठी बघू शकतो की हे जर योग्य श्रवण जर योग्य श्रवण असेल तर तेच योग्य श्रवण जे आहे तेच प्रतीत होतं योग्य आचरणामध्ये आणि योग्य आचरण असेल तर काय होतं तीच प्रामाणिक चेतना त्या भक्तामध्ये येत असते म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की नाही आता मी वैष्णव म्हणजे मी आच ऐकते मी रोज भागवतम कथा ऐकते आणि रोज हे करते तर नाही त्याचा ह्याचा सं हा संबंध आहे जसं हरिनाम आपण म्हणतो की दोन तास आपण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा महामंत्र आपण जप करत असतो आणि जप करता करता आपल्याला वाटतं की मी दोन तास किती एकाग्रतेने प्रयत्न करतो मी अजिबात हल्ली नाही किंवा मी काहीच बघितलं नाही परंतु आपलं जर आचरण तसं असेल आणि आपल्याला जर योग्य श्रवण आपलं नसेल तर त्या हरिनामामध्ये आपल्याला कधीच आनंद भगवंत प्रदान करू शकत नाही फक्त ते विहिरीतलं पाणी कसं ओढत राहतं तसं आपण आयुष्यभर फक्त काय करू शकतो मोळा माळा ओढतो मणी ओढतो त्या माळेवरचे आणि इतरांच्या दृष्टीने आपण मात्र वैष्णव राहतो भगवंतांच्या दृष्टीने आपल्याला ती कृपा कधीच प्राप्त होत नाही जसं क्लासमध्ये शंभर मुलं असतील तर एखादा मुलगा त्याच्यामध्ये कोणता मुलगा हुशार आहे कोणता मध्यम आहे हे जर आपण एखाद्याच्या वर्गामध्ये गेलो आता आपल्यामध्ये भरपूर खैरे माताजी टीचर आहेत आरती पाटील माताजी माधुरी भक्ती माताजी आपण जर त्यांच्या वर्गात गेलो अचानक आणि आपण बसलो तर आपल्याशी सगळी मुलं छान बोलले तर आपल्याला म्हणा वा किती छान मुलं आहेत ही सगळी परंतु त्यांचे जे क्लास टीचर आहेत त्यांनाच माहितीये वर्षा की यांची खरी प्रगती कोणाचं काय आचरण आहे कोणाची किती प्रगती आहे अगदी तसंच भगवंतांच्या समोर आपण फसवू शकत नाही इतरांना फसवू शकतो परंतु भगवंतांना माहिती आहे वर्षानुवर्ष हा भक्त येतोय परंतु याची प्रगती किती आहे आणि आपल्याला फक्त भगवंतांना आपण विचार केला प्रामाणिकपणे मला फक्त भगवंतांना आकर्षित करायचंय मला इतरांना आकर्षित करायचे ही जर भावना आपण नेहमी वुरुद, आपल्या हृदयामध्ये प्रामाणिकपणे तेवत ठेवली तर भगवंतांना आनंदित करायचं या भावनेने आपण प्रत्येक गोष्ट करत जाऊ म्हणजे योग्य आचरण आपलं आपोआप या गोष्टीतून घडू म्हणून ह्या गोष्टी कधीही आपण वेगवेगळ्या ठेवू शकत नाही की श्रवण आणि आचरण तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आचरणाचा स्तर काय आहे तो आपला आचरणावरून आपल्या ह्याचा श्रवणाचा आणि साधनेचा स्तर हा समजू शकतो आणि अशाच भक्तांच्या मुखातून काय होत की आपल्याला काय होऊ शकतं अशा भक्तांच्या मुखातूनच आपल्याला ती रुची निर्माण होऊ शकते जेव्हा आपण आपली प्रगती आपण म्हणतो आता आपल्याला कसं कळणार ना पण आपल्याला जर हरिकथांमध्ये उत्साह येतोय उत्साह येत आहे हरिनामामध्ये उत्साह येत आहे सगळ्यामध्ये आपल्या सेवेमध्ये उत्साह येत आहे आपलं आचरणही योग्य प्रकारे होत आहे ह्या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा खऱ्या अर्थाने आपण हे करू शकतो म्हणजे आपण असं समजलं नाही पाहिजे स्वतःला कोणाला जज पण नाही केलं पाहिजे पण आपली भावना आपण तशी ठेवू शकतो की नक्कीच आपण आपल्याकडून प्रयत्न केला पाहिजे अजून योग्य पद्धतीने हे करण्याचा आचरण करण्याचा श्रवण करण्याचा असं ही एक कथा मला अजून एक आठवते की सुध गोस्वामींचे जे पिता होते सुध गोस्वामींचे रोमहर्षण रोमहर्षण जे होते ते काय करत होते कथा सांगत होते ना प्रवचन देत होते आणि बलरामजी जे आदि गुरु आहेत बलरामजींच रूप आपण बघतो कि नित्यानंद प्रभू आहेत आणि ते बलरामजी जेव्हा तीर्थाटनाला गेले होते आणि त्या ठिकाणी ते तिथे जातात आणि त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर ते बघतात कि ते व्यासासनावर बसलेले असतात बलराम हे भगवंत भगौन, भगवान आहेत जेव्हा ते बलरामजी येतात तेव्हा ते त्यांचा अनादर करतात ते उठत नाहीत बलरामजींचा आदर करण्यासाठी किंवा त्यांना दंडवत प्रणाम करण्यासाठी आणि जेव्हा बलरामजी बघतात कि हा किती हे झालेलं आहे गर्विष्ट झालेलं आहे आणि ते एक तृण घेतात तृण पातक आणि त्याच्या त्यांच्या योग शक्तीद्वारे ते काय करतात त्यांचा वध करतात आणि असं म्हणतात ना की सगळे साधू ऋषी तिथं हे होतात की ते म्हणतात की भगवंत हे तुम्ही केलं परंतु शेवटी तो एक ते एक ब्राह्मण होते आणि याचं पातक हे होऊ शकतं तर त्याच्यासाठी काय करू शकतो आणि मग ते सांगतात की त्यांचा पुत्र जे आहे ते आहे सुत गोस्वामी तर त्यांना तुम्ही ती शक्ती प्रदान करा आणि म्हणून रोह बलरामजी सुध गोस्वामींना ती शक्ती प्रदान करतात कारण शास्त्र असं सांगतं की पित्याच्या रूपामध्ये पुत्र हा असतो म्हणजे पित्याचा जरी मृत्यू झाला तरी त्या पित्याच्या रूपामध्ये पुत्र हा म्हणजे त्या आईला म्हणजे त्या मातेला कधी विधवा समजू नये तिला जर पुत्र असेल तर हे शास्त्रामधलं वचन आहे म्हणून ते रोमहर्षनचे पुत्र सुत व ती शक्ती देतात म्हणजे याच्यातून आपण काय घेऊ शकतो आपल्यासाठी कि ते रोमहर्षण जे होते भगवंतांची कथा करत होते असं काही नव्हतं की ते काही वेगळी कथा करत होते पण त्यांच्या कृपेने म्हणजे त्यांचा वध हा बलरामजींच्या हातून झाला परंतु आपण इतके दुर्दैवी जीव आहोत कलियुगातले की आपल्याला ती पण कोणाची कृपा प्राप्त होणार नाही आपल्या आपल्याला कोणी सांगणार पण नसेल तर हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे म्हणजे आपण खूप मोठ्या मोठ्या सेवा करू प्रवचन देऊ खूप काही गोष्टी करू शकतो परंतु त्याबरोबर आपली चेतना काय आहे आणि आपला आंतरिक भाव काय आहे ते भगवंत बघत असतात अं म्हणजे जसं की व्यासासनावर बसलो तर आपण प्रवचन देत असतो परंतु कुणी जर एखादी तिथं अगदी छोटी सेवेला छोटी म्हणू शकतच नाही आपण कुठलीच सेवा छोटी नसते परंतु एक समजून घेण्यासाठी म्हणून मी म्हणते की कुणी एखादं तिथं कोपऱ्यात बसून जरी सेवा करत असेल आणि जर आपल्याला आंतरिक रूपाने असा आहे आला की मी मी किती मोठा प्रवचन करा आहे मी किती छान क्लास देतोय अशी भावना जर आपल्या मनामध्ये कुठे आली आणि बाह्य रूपाने ती कोणाला दिसणार नाही परंतु ती आपल्या आंतरिक भावना ती जी आहे ती आपली चेतना दूषित करते आणि त्याचबरोबर बाह्य रूपाने आपण तिथे दिसू परंतु त्या स्तरावर दिसू वर्षानुवर्ष भक्तीमध्ये दिसू परंतु भगवंतांची कृपा आपल्याला कधीच प्राप्त होणार नाही म्हणून कलियुगामध्ये तर कलियुगाचा असा गुणधर्म आहे की कलियुगामध्ये आपल्या हृदयामध्ये कोणाप्रती असूया आहे कोणाप्रती द्वेष आहे कोणाप्रती मत्सर आहे हे आपल्यालाही कळत नाही म्हणजे हे किती हे कल कलहाचं युग आहे दंपाचं म्हणजे आपल्याला असं वाटू शकत की अरे मी त्या वैष्णवाला मदत केली मी कुठं त्या वैष्णवाविषयी वाईट बोललोय किंवा मला कुठं काय हे केलंय परंतु आपल्या हृदयामध्ये काय दोष आहे हे आपल्याला सुद्धा कळत नाही किंवा आपल्यामध्ये कुठतरी कोणाविषयी मत्सराची भावना असेल कुठे ते आपण पण ओळखू शकत नाही म्हणून आपल्या अवतीभोवती असे प्रामाणिक वैष्णव असणे जे हक्काने आपले कान पकडतील ही सगळ्यात मोठी आपली आध्यात्मिक शिदोरी आहे आपल्या जीवनातली आणि नेहमी आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाला असे प्रामाणिक वैष्णव जे प्रामाणिकतेने श्रवण करतायत प्रामाणिक आचरण आहे त्यांचं काटेरी कुंपण आपल्या भोवती करून घेणं ही आपली सगळ्यात सुरक्षित अवस्था आहे आणि म्हणून आजचा हा इतका पवित्र दिवस आहे की ह्या नित्यानंद प्रभूंच्या वेग आपण वेगवेगळ्या कथा बघितल्या चैतन्य चरित अमृत मधल्या तर आज नित्यानंद प्रभूंना आपण काय प्रार्थना करू शकतो कि नित्यानंद प्रभूंना आपण ही प्रार्थना करू शकतो ते नित्यानंद प्रभू रघुनाथ दास गोस्वामींच्या उदाहरणातून आपण बघतो की जेव्हा वैष्णवांना आनंद देतो आपण आणि तेव्हा नित्यानंद प्रभू ही खुश होतात जेव्हा प्रचार कार्य प्रचाराचं म्हणजे आपण बघतो चैतन्य चरिता अमृतमध्ये पण सुरुवातीला सगळ्यात आधी अगोदर शक्ती चैतन्य महाप्रभूंनी कोणाला दिली नित्यानंद प्रभूंना जेव्हा चैतन्य महाप्रभूंचा आदेश त्यांना प्राप्त झाला तेव्हाच ते प्रचारासाठी बाहेर पडले म्हणजे जेव्हा आपण आपल्याला आपल्या लक्षात येणार नाही जसं मी म्हटलं मगाशी की आपल्या हृदयामध्ये कोणाविषयी मत्सर आहे द्वेष आहे आपल्याला कधीच कळणार नाही परंतु हे करता कर आपण कोणाविषयी कोणाला सहज जरी सांगितलं की अहो असे असे क्लास होतात भगवद्गीतेचा अशा असे प्रवचन होतात मंदिरामध्ये असे फेस्टिवल होतात असे गीता कोर्स होतात हे आपण कोणाला नकळतपणे सांगून जातो आपल्याला त्याचं काहीच म्हणजे आपल्याला समजूच शकत नाही की आपण काय केलेलं आहे परंतु त्या कृपा जी आहे ती आपल्यावर ओसंडून नित्यानंद प्रभूंची वाहू शकते तर म्हणून आपण प्रार्थना करू शकतो की त्या प्रचाराचं माध्यम आम्हालाही कुठेतरी बनवा आणि ही भगवंतांची वाणी ह्या हरिण महामंत्राचा गजर सगळ्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत म्हणजे आपली यथाशक्ती जेवढं करता येईल तेवढी शक्ती आम्हाला द्या आणि त्याच्यातून जी काही सेवा करेल त्याच्यामध्ये प्रामाणिक भावना आणि नम्रता द्या तर ही नित्यानंद प्रभूंना आजच्या पवित्र दिवशी आपण प्रार्थना करू शकतो आजचा खरंच खूप खूप पवित्र दिवस आहे तर सगळ्यांना विनंती आहे की आपण अपन साधना आपण हे सेवा हे सगळं मागतो पण त्याच्याबरोबर आपण प्रामाणिक चेतना आम्हाला द्या आणि असे प्रामाणिक वैष्णव आमच्या अवतीभक्ती नेहमी तुम्ही ठेवा तर ही नित्यानंद प्रभूं प्रार्थना केली तर नक्कीच नित्यानंद प्रभू आपल्या प्रामाणिक भावनेने आकर्षित होऊन आपल्याला ती कृपा प्रदान करू शकतात तर अशा पद्धतीने आजचा हा श्लोक आपण बघतो की जसं अर्जुन मग म्हणतायत की ती कधीच तृप्त होत नाही तर अशा भक्तांच्या मुखातून ऐकलं तर आपल्याला अत्याधिक प्रेरणा मिळेल आणि आपल्या साधनेचा स्तर वाढेल आणि जितके आपण अधिक श्रवण करू आनंदही मिळेल आणि अधिकाधिक आपल्याला रसास्वादन करण्याची जशी अर्जुनाची इच्छा होत आहे तशी आपली ही इच्छा नक्कीच वैष्णवांच्या मुखातून आपण जर ऐकत राहिलो तर आपल्यालाही ती प्राप्त होऊ शकते तर अशा पद्धतीने आजच्या श्लोकावर एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये काही चुकलं असेल कोणाला काही असं वाटलं असेल तर प्लीज जे काही चुकलं असेल ते माझं असेल आणि जे काही असेल ते आज, आज नित्यानंद प्रभूंची कृपा म्हणून त्यांच्या कृपेने माझ्याकडून काही आलं असेल तर अशा पद्धतीने आज आपण अठरावा श्लोक बघितलेला आहे तर उद्या पण एकोणीसावा श्लोक आहे की ज्यामध्ये भगवंत म्हणतायत की होय अर्जुना मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींविषयी सांगेन परंतु मी प्रमुख अभिव्यक्ती अभिव्यक्तींचेच कथन करीन कारण माझे ऐश्वर हे आनंद आहे तर खूप सुंदर श्लोक असेल हा पण तर नक्की तोही शुक्रवार शनिवार सुट्टी असेल रविवारी नक्की जणी जॉईन करा आणि आजच्या ह्याच्यावर जर कोणाला काही प्रश्न असतील किंवा आजचे नित्यानंद त्रयोदशी आहे याच्यावर कोणाला काही सांगायचं असेल तर प्लीज प्लीज तुम्ही शेअर करू शकता आज नित्यानंद त्रयोदशीचा छान योग साधून मस्त लेक्चर झालं थँक्यू सो मच कोणाला काही प्रश्न असतील तरी विचारा आज संध्याकाळी राधा गोपीनाथ मध्ये श्रीमान आनंद नुलाल त्रोजींचा क्लास आहे लाईव्ह युट्यूब वरती पण ऐकू शकता जे बारामतीतलं आहेत त्यांनी कृपा करून सहा पर्यंत मंदिरात या इथे लाईव्ह अभिषेक पण बघता येईल आणि प्रभूजींचं मराठीमध्ये ट्रान्सलेटेड लेक्चर पण ऐकता येईल हो आम्ही मंदिरामध्ये आपल्या राधा गोपीनाथ मंदिरामध्ये ज्या माताजी इथे असतील आपल्या ग्रुपमध्ये बारामतीच्या तर त्या नक्की संध्याकाळी या दीपाली माताजी आपल्या भाषांतरित करण्याची ती सेवा करणार आहेत तर संध्याकाळी नक्की सगळ्यांनी या प्रोग्राम साठी आज काही कोणाला आता प्रश्न असतील काही शेअर करायचं असेल तर प्लीज शेअर करू शकता मग सेटिंग चेंज केलं हरी बोल माताजी अतिशय सुंदर विवेचन इतकं छान फ्लुएंटली mm. बोलता तुम्ही रिअली व्हेरी नाईस आम्ही फार नशी आहोत की आम्हाला एवढं छान सर्वच माताजींकडून ऐकायला मिळतं नित्यानंद प्रभुजींबद्दल आम्हाला एवढं छान छान ऐकायला मिळालं छान छान स्टोरीज खूप खूप धन्यवाद माताजी हरि बोल हरे कृष्णा दणवत प्रणाम माताजी थैंक यू वेरी मच खूपच सुंदर क्लास झाला सगळ्यांना dictated दर्शिका शुभेच्छा थँक्यू वेरी मच थैंक यू ग्रेटफुल टू यू माताजी हरे कृष्णा प्रश्न आहे का कोणाला काही प्रश्न नसेल तर मग आपण थांबूया से होस्ट यू कॅन एन मीटिंग ओके बरोबर